कृष्णा कुकिंग ज्युनियर। नमस्कार, तुमचं आमच्या कृष्णा कुकिंग चॅनलमध्ये स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत मोड आलेल्या मटकीची उसळ। तर हे बघा, मी मोड कसे आणलेले आहेत, घरीच आणलेले आहेत। ह्याला बघा किती सुट्टे आहेत। ह्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तर ते तुम्ही बघू शकता। तर मी तेल तापत ठेवलेलं आहे, 2 चमचे तेल टाकलेलं आहे। त्याच्यामध्ये कांदा, एक मोठा कांदा घेतलेला आहे। त्याला चांगला भाजून घ्यायचा मंदाचेवर। कांदा लगेच भाजण्यासाठी त्याच्यामध्ये थोडस मीठ टाकूया, अगदी चिमूटभर। मीठ टाकल्यामुळे कांदा लगेच भाजला जातो। कांदा बघा आपला गोल्डन कलर चांगला भाजलेला आहे। त्याच्यामध्ये टोमॅटो टाकूया, एक छोटा टोमॅटो मी घेतलेला आहे कट करून। आता टोमॅटो आपला भाजलेला आहे, त्याच्यामुळे हळद टाकूया आपण 1 चमचा। हळद चांगली अशी भाजून घ्यायची, तिचे मोठ टाकायचे। हे बघा किती सुट्टे आहेत, किती छान आहेत, मी घरी बनवलेत। तर ह्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे, ते तुम्ही बघा। त्यामध्ये असे टाकायचं आहे। असं चांगलं मिक्स करून घ्यायचं। असं तेलात जरा चांगलीशी परतून घ्यायची। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, हा चॅनलला सबस्क्राईब करा, हा व्हिडिओला शेअर करा आणि कमेंट करा। एक वाफ द्यायची 1-2 मिनिटाची। तर 2 मिनिटं झालेले आहेत। आता लाल तिखट टाकूयात, लाल तिखट 1 चमचा। मीठ 1/2 चमचा, कारण आपण कांद्याला टाकलेलं आहे, त्याच्यामुळे चांगलं असं हलवून घ्यायचं आहे सारखं। आणि पाणी थोडंसंच टाकायचं अगदी जराशी। अर्धी वाटी मी पाणी घेतलेलं आहे। आणि 1-5 मिनिटं शिजून द्यायचं। आता आपण बघूयात शिजली आहे का। हे बघा किती छान झाले। हे बघा किती मस्त झाले। हे बघा, आणि त्याला आपण असं जरा थोडस ओलसरपणा ठेवायचा, पूर्ण अशी सुकी नाही करायची, कारण पूर्ण जर सुकी केली तर मग एवढी टेस्ट नाही येत त्याला। त्याला असाच ओलसरपणा थोडासा ठेवायचा। आता आपण सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया। हे बघा किती छान झालेले आहे। मस्त झाले, तुम्ही एकदा जरूर करून बघा। साठी एवढंच, नेक्स्ट व्हिडिओ जरूर बघा। तोपर्यंत बाय बाय।